स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला वांग्याची नाश्ता दाखवणार आहे तर वांग्याची मी ना करणार भाजी ना करणार भरीत ना तर वांग्याचा असा जबरदस्त पौष्टिक नाश्ता बनवणार आहे तर मैत्रिणीनं संपूर्ण व्हिडिओ पहा खरंच जबरदस्त पौष्टिक नाश्ता आहे तर तुम्ही वांग्याची संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेन खरंच काय बनवलेलं आहे ते तर इथे मी वांग घेतलेले आहे आगे एक वांग घेतलेलं आहे मोठं आणि ह्याला अशा चिरा पाडायच्या मध्ये मधीमधी असं जरा जरा चिरा पाडल्यामुळं काय होतं आपल्याला वांग ना भाजून घ्यायचे तर वांग भाजण्याची चि चिरा पाडल्यामुळं आतपर्यंत ते शिजलं जाईल वांगं म्हणून मधीमध्ये जरा चिरा पाडून घ्यायच्या वांग्याला बघा असे असे चिरा पाडल्या ना आणि मग त्याला वरून जरा असं तेल लावायचं का की तेल लावल्यामुळं कसं होतं वांग ना आतम म्हणजे असं जळ वेगळी जळप जल जळत नाही आणि त्याचा खरपूस सुगंध येतो आणि स्मूकी सुगंध तयार होतं आपल्या रेसिपीमध्ये म्हणून जरासं तेल लावलं ना वांग छान असं भाजलं जातं मस्त तेला तेलावर कसं भाजतात तसं भाजलं जातं पण फार टेस्ट त्याला फार एवढी ती ना उत्तम तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत केलं तरी पण असंच तेल लावून भाजा तर खरंच तर मी आता तेल लावून घेते वांग्याला असं जरासं चमचावर तेल घ्यायचं सगळीकडून लावायचं आणि मी आता गॅसवर जाळी ठेवणार आहे आपली कांदा लसूण काय भाजतो ना आपण खोबरं भाजतो ती जाळी ठेवायची आणि त्याच्यावर हे कांदा असं म्हणजे वांग आहे ना असं त्याच्यावर फिरवत राहायचं गोल 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 गोळ असं जरा भाजलं का त्या बाजूने फिरवायचं त्या भाजलं का जरा त्या बाजूने फिरवायचं असं फिरवत राहायचं त्याच्यामुळं काय होतं आपलं वांग छान असं स्मोकी सुगंध येतो त्याचा आपण गावाकडे बघा कसं चुरीत भाजतो आपण आरावर भाजतो पण आपल्याकडं तर आहार नाही तर अशा पद्धतीने भाजल्यानं तरी पण आपल्याला स्मोकी आहार सुगंध येणार त्याचा आता ते भाजायला ठेवलेली आहे मी बाजूला स्लो मधी मधी फिरवत राहणार आता बाजूला मी कांदा कापते तर कांदा कापण्याची स्टील बघा अर्धा कांदा कापून घ्यायचा नंतर साल काढायची काय होतं पटकन साल निघती नाही तर साल काढायला कंटाळा होतोय ती साल काय निघत नाही लवकर कांद्याची मग कंटाळावानी वाटतं ती साल काढा असा अर्धा कापला का लगेच साल निघते आपली कांद्याची तर हा कांदा मी असा कापून घेते आता हे बघा सहज निघाली का नाही साल अशा काय काय टिप्स असतात त्या लक्षात ठेवायत नाही न आता घेते मी हे चिराय आता मध्ये काय करायचं याला अशी कट मारायचा कांद्याला मग त्याचे कसे छोटे छोटे चौकण तुकडे पाडतात बरोबर एकसारखे हे पाहता आता एकसारखे बारीक कांदा कापला जाईल आपला अशा पद्धतीने जर केला ना तर नक्कीच तुमचा कांदा कधी का फसणार नाही आणि एकसारखा का कांदा तयार होईल मस्त तर हा मी संपूर्ण कांदा कापून घेते ही टीप ही रेसिपी आहे ना तर खूप म्हणजे पौष्टिक पण आहे आणि तुम्ही कधीच खाली नसणार ही रेसिपी अशा पद्धतीने वांग्याची रेसिपी ना कधीच खाली नसणारी नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला खरेच आवडेल आणि घरामध्ये तुमच्या सर्वांनाच आवडेल ही रेसिपी एवढी जबरदस्त आहे आणि पौष्टिक आहे तुम्ही चार चार दिवस बाहेर घेऊन गेले ना तरी टिकणारी आहे आता इथे मी कांदा चिरून घेतलेलाच आहे आता मी इथे घेते सात आठ मिरच्या घे चांगल्या घ्यायच्या सात आठ नऊ चांगल्या नऊ दहा म्हटलं तरी घ्यायच्या आणि लसूण घ्यायचं चांगला मुठभर असा चा। तो मग तू आसन अजून घेत असला तरी चालला असता लसूण घालायच्या भरपूर असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा मिरच्या आणि लसूण दुसरं काही नाही ह्याला जास्त काही सामग्री लागत नाही आता वांग आपलं भाजलेलंच आहे बघा छान खरपूस भाजलेला आहे खमंग सुगंध सुटलेला आहे त्या वांग्याचा आणि मी आता काढून घेते बाहेर इकडे प्लेटमध्ये हे बघा आता काढून मी तर हे गरमच आहे अजून तरी पण मी हळूहळू थोडं 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 त्याचं काढून घेते वाफ येते बघा अजून ते निघतं लगेच तुम्ही स चमचा घेतल्या चमच्यानी जर खरडून काढलं तरी निघणार ते तर मी हे हातानेच काढते का की निघतं हाताने पण काही प्रॉब्लेम येत नाही त्याची तर हे असं हाताने सर्व काळं ये ना ते संपूर्ण काढून टाकायचं स्वच्छ वांगं करायचं अगदी सहज निघतं वांग्याचं भरीत खाऊन किंवा वां वांग्याच्या फोडी बटाट्याची म्हणजे वासं फोडी करून करतात तर ते खाऊन कंटाळा येतो किंवा व वा भरलेली वांगी खाऊन कंटाळा येतो तर वेग हमेशा तेच तेच बनवत कर राहायचं नाही वेगळं काहीतरी मग घरातली माणसं पण खुश होतात आणि छान वाटतं आता हे बघा झालेलं आहे आणि असं घ्यायचं पूर्ण शिजलेलं आहे ते वांगं आता हे लगेच कट होते पहा की शिजलेले आहे छान मस्त त्याचं झालेलं आहे हे एवढा येईल ना त्या रेसिपीला खूप छान लागते ही रेसिपी हे पा असं करून घेतलं मी हे झालेलं आहे आता बारीक त्याला काही जास्त किसायला लागत नाही किंवा काय नाही लगेच बारीक होतं तर मी का कढईत घेतलेली आहे ते कढईत टाकून त्याच्यात कांदा टाकते आता आपण एकसारखा कांदा आहे का, का नाही छान पांढरा कांदा एकसारखा का, एक वाटी कोथिंबीर बी टाकली एक वाटी कांदा पण टाकला आणि ह्याच्यात मी ओवा टाकते एक चमचा भरून फुल चमचा भरून ओवा टाकला आणि ह्याच्यात ते वा वाटलेला मसाला आहे ना आपण वाटला होता तो तो पण घ्यायचा टाकून मस्त पुसून घ्यायचं कुठलीही गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही मैत्रिणीनं आपण खूप महागाचं आणतो सर्व तर ते खूप उपयोगी पडणारं असतं काहीच वाया जाऊन द्यायचं नाही सर्व चो म्हणजे काही काही माझ्या रेसिपी अशा असतात शिळं राहिलेल्याचं जेवण मी वाया जाऊन देत नाही ते दाखवलेलं आहे काय उपयोग करायचा त्याचा ते दाखवलेलं आहे आता मी सफेद तीळ टाकले आहे आणि हे बाजरीचं पीठ आहे बाजरी आणि ज्वारी दोन्ही मिक्स पीठ दळलेलं आहे भाकरीचं आपलं असतं ते आणि ते एक वाटी भरून टाकलेलं आहे गच्च बाजरी आणि ज्वारी आता मी ह्याच्यात चा ना चार चमचे भरून बेसनपीठ टाकणार आहे हे बघा चार चमचे भरून बेसनपीठ टाकते हे पूर्ण चार चमचे भरून टाकणार आहे आता हे पीठ समजा तुम आता मी चार चमचे टाकलेले आहे त्याच्यात तर तुम्हाला वाटलं आता ह्याच्यात मळून घ्यायचं आपल्याला त्याच्यात आणखीन वस्तू घालायच्यात मी घालते आधी तर ह्याच्यात टाकायचं मीठ आपल्याला चवीनुसार आपल्याला किती पीठ आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग मीठ जा। टाकायचं अंदाजानेच टाकायचं आ, हे बघा आता आधी मिक्स करायला लागले होते पण नंतर लक्ष झालं माझी हळद टाकायची राहिलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचे आपल्याला ही हळद अर्धा चमचा टाकली हळदीने कसा रंग छान येतो लाल तिखटनी पण आणि हळदीनी पण म्हणजे ला मिरच्या घातल्यात मी वाटून तसं पण हे जिरं पण टाकले अर्धा चमचा म्हणून ह्या रंगासाठी मी हळद आणि थोडीशी चटणी टाकली हे चांगलं मिक्स करायचं आणि हे पीठ आहे ना जेवढं बसन ना त्या वांग्यात तेवढंच पीठ घालायचं जास्त नाही घालायचं तुम्हाला वाटलं पातळ वाटते ना तर थोडंसं पीठ व कुठल्याही दोन्हीपैकी कुठलंही पीठ टाकलं तरी चालेल पण पाणी वगैरे घालायचं नाही त्याच्यात किंवा पाण्यात वगैरे मळायचं नाही असंच मळायचं तुमच्या लक्षात आलं असेल काय बनणार आहे ते थोडंफार तरी लक्षात आलं असेल मैत्रिणीनं तर मी पहा काय बनवते ते ह्याला जरासा तेलाचा हात लावला पिठाला असंच पीठ मळ करायचं तर इथे पळपट घेतला आणि ओला कपडा करून घेतलेला आहे ओलाच केलेला आहे मी आणि ह्याच्यावर मी पाणी शिंतडणार आहे जरासं कपड्यावरती पाणी शिंतडल्यामुळं आपली व, व वस्तू आपण जे बनवतो ना ती ते काय चिटकणार नाही त्याच्या योगाचं हो असं पाणी जरा शिंपडायचं आणि अगदी सहजरिती असा गोळा घ्यायचा छोटासा जास्त मोठे मोठे नाही घ्यायचा आणि असं थापून घ्यायचा आता तुम्हाला समजलं असेल काय बनतं आहे हे तर हे बनतं आहे आपलं वांग्याची थालपिटी अप्रतिम टेस्ट या थालपिट्यांना पौष्टिक थालपिटी स्मुकी स्वाद दिल्यामुळं आणखीन टेस्ट त्याला वाढणार म्हणून तुम्ही नक्कीच ह्या वांग्याची थालपीटे करून पहा खरंच खरपूस भाजता होतात आणि टेस्ट तर विचारू नका म्हणजे कोणी ओळखणार पण नाही कशाची बनवली एवढी टेस्टी म्हणतील तुम्हाला कोणाला बी खायला दिली ना तर खरंच जबरदस्त आहेत म्हणतील कुठून सुचलं तुम्हाला हे मी आणि कसं केलं तुम्ही तर मैत्रिणी नक्की करून पहा तुम्ही अशा प्रकारची थालीपीठं खरंच आता मी हे थाप थालीपीठ थापून झालेलं आहे एकच चमचा भरून मी तेल टाकते छोटासा चमचा आहे तव्यावर आपल्या आणि ह्याच्यावर हे थालीपीठ पलटी करून टाकायचं हे बघा असं पलटी करून टाकायचं थालीपीठाला मध्ये एक होल पाडायचं का की एक होल पाडल्या ना त्याच्यात एक चमचा मी तेल ओतणार आहे छोटा चमचा आहे तर एक चमचा तेल ओतल्या ना पुरेसा आहे एवढ्याला भाजायला बास आता एक चमचा पुरेसा आहे आता परत दुसरं पर पण बनवून घेते तोपर्यंत तिकडं होतंय आपलं थालीपीठ तयार अशी थालीपीठ केली तुम्ही मुलांना टिफिनना देऊ शकता किंवा कोणी नाश्त्याला पाहुणे आले त्यांना नाश्त्याला बनवू शकता चार वाजेच्या नाश्त्याला देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला देऊ शकता किंवा कुठे बाहेर फिरायला गेले तुम्ही प्रवास करायला तिथे नेऊ शकता तुमची ही थालीपीठं खराब तर होणारच नाही आणि टेस्ट काही गुणांनी वाढलेली आहे त्याला वांगं घातल्यामुळं खूप छान लागतं स्मूकी स्वाद त्याला झालेला आहे आणि खूप चविष्ट आणि खूप वेगळं काहीतरी आहे त्याच्यात म्हणून असं तुम्हाला कधीच खाल्लं नसणार तुम्ही या पद्धतीची थालीपीठं एकदा बनवून पहा खरंच उत्तम रीतीची नाश्ता तयार होईल तुमचा पौष्टिक नाश्ता म्हणतात ना तसं असं खरपूस भाजून द्यायचं आणि एकदम मस्त काढायचं ते थारीपीठ था आणि मैत्रिणींना तुम्हाला आठवण करून देते तुम्ही सबस्क्राईब लाईक नसन केलं तर जरूर लाईक तर बनतंच माझ्यासाठी खास एकदम आणि सबस्क्राईबही नसन केलं तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन हाटके रेसिपी माझ्या असतात वेगळं असतं काहीतरी रेसिपी जान असती ती नक्कीच पाहायला भेटेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करून बेलघंटी वाजवा तुम्हाला लगेच मी टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन येईन आणि तुम्हाला नवीन लगेच पहिल्यांदाच रेसिपी पाहायला भेटेल अगदी सोप्पं काही शिल्प नाही त्याला किंवा काहीच नाही फुकट पाहायला भेटतं फुकट सर्व करायला भेटतं फक्त तुम्ही सबस्क्राईब करायची लाईक आणि घन एक बेलघंटी वाजवायची का बास का झालं तुमचं मस्त एव किती छान रंग आलेला था आहे त्या था थालीपीटाला सुंदर दिसते थालपीठ एकदम चविष्ट आणि खमंग तर दुसरं पण मी दाखवते एक दोन दाखवणार आहे तुम्हाला असं मस्त मधी होल पाडायचं चमचावर तेल टाकलं एक एक चमचाभर तेल टाकलं का पुरेशे आहे आता हे थोडंसं तेल माझ्या चमच्याला राहिलं तर मी कडव पण जरासासा फिरवते त्याला म्हणजे थोडंसं तर एक चमचा पुरेशा आहे तेल त्याला सगळीकडून घ्यायचं फिरून असं का पलटी करायचं एक दोन वेळा पलटी गेलं का झालं आपलं थालीपीठ खरपूस भाजलं जातं आणि मी मैत्रिणीनं तुम्हाला पहिलंच मी दाखवलं नाही पण ते त्याच्यावर मी तीळ पेरलेली आहेत थोडेसे पांढरं तुम्हाला वाटलं तर पेरा तुम्ही पांढरे याच्यावर दिसतात बघा पहिल्या याच्यावर नाही दिसले पण ह्याच्यावर दिसतात पहिल्या याच्यावर मी टाकलंच नव्हतं म्हणायला तर ह्याच्यावर दिसतात पहा तिळ तिळाने दिसतं छान आणि कॅल्शियम आहे ना तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे तर कशी वाटली माझी थालीपीठ आहे तुम्हाला नक्कीच सांगा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशाच नवीन नवीन हटके रेसिपी पाहायला भेटतील वेगळ्या काहीतरी वेगळं काहीतरी रेसिपीमध्ये जान असती माझी त्याच्यात तर ती जा खरंच भेटेन तुम्हाला पाहायला मी अशा तशा रेसिपी करत नाही कधी खूप चांगल्या असतील खूप देखणे असतील खूप दिसायला चांगल्या असतील खायला बी चांगल्या असतील त्याच रेसिपी यूट्यूबवर टाकत असते आणि त्याच म्हणजे तुम्ही तुम्हाला दाखवत असते तर नक्कीच पहा रंगीत एकदम संगीत हे थालपीठ चला बाय परत भेटूया